عليه كشاس. بابا كشي عاي هاو كا काय वो कधी येतात तुम्ही दोघ जण? कवरी एकटी राहू मी घरी. मग आजकाल माहित नाही का किती खराब जमाना आहे, तर लवकर या ना दोघ जण. जेवले का मग? हो का? बाबा काय म्हणते, तब्येत वगैरे साजरी आहे का त्यांची? हो हो मी पण जेवली. हो चल बर आई, मी नंतर फोन करते. हा सगळं झालं बाई, घरातले काम आवरून पटकन, नाही तर इतका वेळ लागून जातो. हा बापरे, वा 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 वा, हा हाच पण आला वाटत. हो ठीक आहे ना सगळं? ओके मजेत आहे ना? हा नाही यायचं होतं, थोडं काम होतं ना. काय चाललेलं असतं या दोघांचं काय माहिती बाई, रोजच्या रोज. नाही यांचं आहे ना काहीतरी करायलाच पाहिजे बाई, बघावंच लागणार आहे बाई. पोरगी इतकी वाईट चालीची आहे की बस, काय चाललेलं असतं यांचं काय माहिती. सावते बघू नंतर गुरुदे तिकडे कसं काय आता करावं, कोणाला तरी सांगावंच लागणार आहे या सगळ्या गोष्टी. हे जर असंच चालू राहिलं ना तर गल्लीची ते गल्लीतल्या सगळ्या माणसांची वाटच लागली म्हणून समजा. काय करावं काहीच कळतच नाही ती वहिनी. का कसं विचित्र? हो वहिनी, तू काय चाललंय? पडचल बिडचल ठेस लागून? अहो नाही नाही, मी जरा विचार करत होते. हो काय? बरं मी काय म्हणते, काजल वहिनी कुठे हो? काजल वहिनी बोलायचं होतं, जरा महत्वाचं बोलायचं. नेमकी बाजारला गेली आता संध्याकाळी, संध्याकाळी लागेल तिला. हो का? हो कारण माझी पालन ते सगळं जाणणार आहे ना. पण आता एवढा वेळ दम कसा निघेल माझा? म्हणजे काही मला सांगा ना काय आहे ते, मी निरोप पोचून देतो. तुम्हाला कसं सांगू मी, असं झालं मला. फोन करून पाहिला होता का? फोन बसले ना, फोन नसेल. माझ्याकडे फोनच कुठे आहे? माझा फोन आणला ते. बरं मला सांगा थोडस काय ते, काय करावं सांगा. एवढं काय विचार करू राहिले, काही लय सिक्रेट आहे का बायांचं का? नाही नाही तसं काही नाही, पण गल्ली मध्ये आता कळायलाच पाहिजे म्हणे या सगळ्या गोष्टी. काय झालं? अहो तुम्हाला काय सांगू, आपली गल्लीत नाही का राणी? तिथे राणी? हा ते नागपूरकडची. ती हा नागपूरकडची, तिचे आई वडील नागपूरला राहतात ना मुलाकडे. हो आता गेले पुन्हा वापस. ती आता एकटीच राहते इथे. ती पोरगी ना फार विचित्र आहे. काय हो ना, खरं बोलत का? मग तिच्याकडे ना कोणीतरी रोज एक माणूस येतो, अगदी दोन दोन तीन तीन तास बसून राहतात ते. बापरे, रोज रोज रोज, एक दिवस पण असं जात नाही. मला कसं माहित पडलं नाही, माहितीये का? रोज मला कसं माहित पडलं नाही. बघ काय हरकत नाही, मग आता काय तुमचं काय? याच्यावर काहीतरी आपल्याला करायला पाहिजे ना या गोष्टी काहीतरी. तुम्ही आता काहीच काळजी करू नका, कारण हिला जर आपण आता नाही आळा घातला ना, उद्या आपले पोरं मोठे होणार आहे गल्लीमध्ये असं विचित्रपणा. लहान मुलं काय बघता ना, उद्या आपले पोरं बिघडून जातील. किती प्रॉब्लेम आहे गावातले पोरं म्हणा माणसं म्हणा सगळे बिघडून जातील ना इथे. मग किती अवघड होऊन जाईल बरं गल्लीमध्ये. एक तर सगळ्या सगळ्यांना बरोबर कळून जातं काय चाललं काय नाही. काही काळजी करू नका, मी बघतो आता काहीतरी करतो. मी हा मुद्दा आहे ना मांडतो आपली सोसायटी. पहिले ना माणसाचा शोध घेतो कोणता माणूस आहे, काही कळतच नाही ते माणसाला बघायला. पहिले मी सोसायटीत मुद्दा मांडतो आणि तिला आहे ना तिच्याविषयी आपण थोडीशी ना आपसात चर्चा करू ना, बाकीच्या लोकांना पण आपण सांगू. अच्छा ठीक आहे ना, तुम्ही काय करू नका, जा तुम्ही निश्चिंत रहा. लक्ष द्या. हा काही काळजी करू नका, जा तुम्ही. हो कुठं तिकडे चालले का? चौकात चालले का? चालले होते. बर बर जा. मग हो तेवढं बघा बरं का भाऊजी, हा थोडं लक्ष ठेवा. हा तरी सांगितले चालले वहिनी, मला पहिले सांगायचं ना. मला माहितीच नव्हतं आपल्या गल्लीमध्ये पण आहे खायला रिकम तर आपण इकडे तिकडे करतो. मी थोडं जरा ट्राय करतो, होऊ शकतं ना. बरं चला बघू आता, लावू काय तुझी गाडी लावू जाऊ. राणी काय डॉक्टर पण जाय ना आता माझ्याले. अरे चाय नाव घेत समोर. हो ग असं काही नाही आहे माहिती का? बरं मी तुला थोडा वेळ कॉल करते. काय राणी? राणीच ना? हो मस्त मजेत आहे ना? काय लय चर्चा चालू आहे आजकाल. म्हणजे? म्हणजे गावात लय चर्चा चालू तुझ्या नावाची गल्लीमध्ये. काय चर्चा? चर्चा म्हणजे असं लोक म्हणताय बा राणी खूप हुशार आहे. आता मग हायच मी हुशार. हा ना, माय माय बाप हुशार आहे तर मी हा हुशार. बाहेर नेत म्हणे कोणी कोणी म्हणजे असं खूप लोक तिला भेटायला येतात असं, म्हणजे हुशार आहे
काहीतरी सल्ले बिल्ले घ्यायला आता वाटत लोकांना. तुम्हाला कोण सांगितलं? चालूच राहत आता, बघणारे सांगणारे भरपूर आहे ना, बोलणारे. मी पण बघतो ना कधी कधी कोणी कोणी येतात तुझ्याकडे येत राहत. कधी मध्ये आम्हाला बोलत जा, म्हणजे आमचं काही काम असलं ना ते करून देत जा. आता हुशार आहे तू, शिक्षण वगैरे झाल्यावर चांगलं तुझं ना, कॉमर्स केलं वाटत ना. हो ना, बरं आहे. मग काय लक्ष ठेवा आमच्याकडे बी, म्हणजे गल्लीतले माणसं आहे ना, तर थोडाफार अकाउंटचे वगैरे वगैरे बँकेचे राहत ना, इन्कम टॅक्सचे पर्सनल काम, पर्सनल काम म्हणजे असं पर्सनलच झाले ना वैयक्तिक, म्हणजे आपलं आय टी आर वगैरे. तेच ना होईल ना, काय होईल ते कामच होईल ना. येऊ का कधी कधी घरी येऊ असं? काय घरी यावं लागते बाप्पा? नाही का मग चालेल, माहितच करते का काही रस्त्यावरती नाही जमत ना असं काम. कायच काम? फॉर्म वगैरे भरायला आपल्याला निवांत बसून भरायला लागतं ना फॉर्म. नंतर येशील संध्याकाळी मा घरी? संध्याकाळी येऊ का मग? बर बर चालतं, बरं चाल. संध्याकाळी बोलतो म्हणजे संध्याकाळी येतो ना, म्हणजे निवांत असतं, काही टेन्शन नाही. म्हणजे तुला तुझं कसं, तुला टेन्शन नाही, मला कुठे जायचं टेन्शन नाही, रिलॅक्स मध्ये आपण दोघं जण करू शकतो, काही अडचण नाही. असं टेन्शन वगैरे काही घेऊ नको, मी एकदम साधा माणूस आहे. हा तुझी लई चर्चा चालू, पण आपण आहे ना, मी असं चर्चा म्हणजे लोक म्हणता बा का चांगली मुलगी आहे, आई वडील बी तुझे गेले तिकडे एकटीच आहे बा असं. हा कधी एकटेपणा वाटलं तर टेन्शन नाही घ्यायचं, फोन करून द्यायचं आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही. काय तुला फोन करू? हो फोन करला, म्हणजे काही काम धाम असले समजा छोटे मोठे तर. हाय ना आई बापन मा भाऊजी म्हणतो. अच्छा, हा पण तू करून घेते म्हणा तसं. पण आज काय स्कूटी काय आलं, स्कूटी काय खराब झाली का? थोडीशी पंचर झाली म्हणून. थोडीशी पंचर झाली मग जास्त व्हायला पाहिजे. चल मला वाटलं ब्लास्ट विस्ट झालं काय. नाही काय नाही, मी काढून देऊ, मग चाक खोलून देऊ का मी? काय नाही, मी नेतो गॅरेज वरती. हा का? अरे मग ते बाय माणसाने धक्का मारलं मला चांगले वाटणार. काय नाही बोलवीन ना मी. हा का? नाही एक काम करत ना, मी संध्याकाळी आलो तू चाक बी खोलून दिल अरे. काय नाही कशाला, मी असले कशाला कोणाला बोलवायचं? चल ठीक आहे मग. हो जातो मग. हो बापा काय म्हणतो बघराने, गाडीचे एकदम पंक्चर काढले, आता एकदम ओके, चार्जिंगला पण लावलेली आहे. बरं झालं बाप्पा, माझी तर फजितीच झाली असती. नाही कोणतेही प्रॉब्लेम असेल मला सांगायची, लगेच फोन करू. नाही सांगणार कोणाला सांगणार, लगेच येतो मी पण. हो बरं काय असेल तर सांग. नाही नाही हे ब्रेक वर केले आणणार ना चाय. नाही हे पण करून आणलं, बाकी सगळंच करून आणलं. तुला जायला लागतील ना, अजून काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही बस इतकंच होतं. बरं झालं, बाकी काही निघलं नाही म्हणे ना? नाही 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 पंक्चर काय राहिले, मी यायला तस होत ना. या ना इकडे काय वल्ल बिल्ल बी वाटत इथं. हा गाडीचं पंक्चर काढलं, इथं पाणी काढ टाकून ठेवलं. म्हणजे कुठं राह, इकडेच राहत कुठं राहिले कुठं? मी मी तर आहे, मी तर आपलीच गल्ली आहे. तू कुठं राहिला? नाही मी तिकडे राहिलं. हा का? लय चार्ज चालू आहे, म्हणजे लय ऐकलंय तुझ्याविषयी. त्याची काय झालं बाबा, मला काय लॉटरी बिटरी लागली काय? हे ना आपलं बी काम करते ना, आपली ओळख नाही तुलाही. बघा म्हणजे असं आपलं बी काहीतरी काम कर बाबा, काही कामच करू मग. काही हे करायचं काय, पैसे वगैरे लागतं? पैसे वगैरे नाही, पैसे वगैरे नाही, आपलं दुसरं काम बोलताय म्हणून म्हणलं. चाल राहत ना. कुठे गेली काय बघतोय? राणी कुठे गेली? राणी ती राणी. हा कडक आहे काय बोलतोय? म्हणजे कडक हे रस्ता विसायला कडक आहे बाबा. काय कामाचं काय बोललो? कामाचं हा आली का, कामाचं काय बोललो आपल्याला? त्यांनी तुला जाऊन काय बोलतो जुगाड म्हणजे काय काय चाललंय जुगाड? म्हणजे आता तू नाही का, तुझा जुगाडाचे ना. अरे काय बोलतो, लाज वाटली पाहिजे तुला. काय लाज? काय झालं तो काय कोण आहे? गल्लीत राहते. हा आम्ही गल्लीत राहतो ना राणी. म्हणजे तिला तर बोललो होतो पंचर, मी काढून देतो म्हटलं. काय होता ना आमच्या हाताने, काय पंचर निघणार नाही काय? काय तुला सांगू, चालू तुमची गल्ली मध्ये म्हणजे लोक लय चांगले म्हणतात तुम्हाला. काय राहत म्हणे, दोन दोन तीन तीन तास राहतो, जात नाही राहणारच ना. आम्हाला बोलत जा ना थोडस. तुला काय बोलत, ओळख बाळख आहे का? बोला शप्पा मारायला ओळख कधी झाली? नाही मग तुला हा चालतो राणी, मग मला काय प्रॉब्लेम आहे? चालणार म्हणजे चालणारच आहे. हा म्हणजे बोलू
अरे बाबू कस काय बोलू तुला काय ओळख काय नाते वय काय नाही तू मी काय खराब आहे का एवढं दिसायला खराबचा काय प्रश्न आला याच्यात तू घरातला कोण आहे का आमच्या मग म्हणजे मला काही समजून नाही राहिलं अहो मग गल्ली त्यांना मी येतो ना इकडे येऊन बसायचं आमच्या इथे गप्पा मारायला मदत करायला तू एवढे लांबून येतो कुठं राहिला हा तिकडे दुसऱ्या नगरला दुसऱ्या नगरला पवन नगरला पवन एवढं लावून येतो मम्मी मला सांगत जा ना तू इथली जवळ जवळ तुला काय सांगायचं जवळच्या माणसाला सांगितलं ती मम्मी पण जवळचा आहे ना किती दोन घर सोडून जातो थोडी जवळचा आहे तू आयला ती पवन नगर जवळचा माहिती का तुला काय किती जवळचा माझ्यापेक्षा जवळ झाला का मी पण गेल ना तू काळजी घे तुला काय अधिकार काळजी घ्यायचा काळजी घेणार आहे ना मी तुला काय तुला कोणता अधिकार तुला लग्न केलं का तिच्याशी अरे काय बोलतो काय बोलतो तुला काय झालं काय झालं जिबीला आडे का तुझ्या काही भाऊ आहे मायावाला तो अरे भाऊ आहे का भाऊ आहे ना चालला मोठा तर मला काय माहिती भाऊ इथं चर्चा चालू आहे म्हणे कोण माणूस येतो म्हणून म्हंटल भाऊ आपण असं काही मानलेलं भाऊ नाही आपण भाऊ सख्खा चुलत भाऊ काय मानलेलं भाऊ म्हणजे काय नाही ते काय झालं माहितीये का ते लई चर्चा तुला नाही बोललो आता मी सकाळी भेटलो होतो तुला म्हंटल लई चर्चा चालू आहे म्हणून मग मी असा विषय काढला अरे भाऊ आहे भाऊ काकाची मुलगी आहे ती या लोकांनी काय गल्लीतल्या हा म्हणे कोणतरी माणूस होतो झाली आहे लोकांची मला म्हणे कोणतरी माणूस होतो दोन दोन दिवस तास राहतो दोन दोन कधी पण दिवसा येतो कधी पण येतो म्हणजे माणूस दिसतो म्हणजे काय तसंच नाता असतं काय म्हणून म्हटलं मला वाटलं हाय राणी थोडं काय काकाची मुलगी आहे माझ्या काकाची मुलगी नाही नाही वेगळाच अर्थ काढतो मला दिसते वेगळं म्हणजे मी नाही काढला हो टक्कर फिरलं का टक्कर फिरलं का तू नाही अजून नाही फिरलं पण मग आता आता ठिकाणी वरती आलं थोडस फिरलं होतं काय तुका लाईन मारायला आलो होतं नाही 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 काय बोलला कशाला लाईन मारू काय बोलले तू काय बोलले नाही नाही चप्पल वगैरे नाही मारायची इले काय बोलला का तू काय बोलले दुपारी काहीच नाही बोललो मी कुठे काय बोललो अरे तू काय म्हणत होता ना संध्याकाळी म्हणजे कशाला तू बोलले संध्याकाळी तू कशाला येतो बोलला अरे ती कॉमर्स झालेलं ना तिने ते केलंय ते बहीण नाही तू बहिणी उलट नाही बोलायचं पहिले नाही 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 चप्पल पाहिली नाही पण चप्पलचा काही संबंधच नाही इथं चप्पलचा काय संबंध आहे काय मदत करायची तू दुसऱ्याला कर ना मदत नाही मला नाही मला तिच्याकडून मदत पाहिजे काय मदत पाहिजे बोल ना काय बोल 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 ना मग काय इन्कम टॅक्स भरून घ्यायचं मला तिच्याकडून मला एवढं येत नाही ना आता शब्द फिरवतो तू दुसरं दुकान नाही का नाही दुकानात नाही जायचं ना ती पर्सनल हुशार मुलगी हो आमच्या गल्लीतली आहे दुसरे काय नाही का हुशार हीच हुशार आहे का नाही आमच्या गल्लीत एवढी एकच शिकलेली मुलगी डोक्यात वेगळं दिसतं बाबा बोलायचंच नाही तू आपले लोक आहे ना घरी नाही थांब तू घरी समज नको करून घे शेजारच्या बाय आहे ना ते चर्चा करतात त्या मग माझ्याकडे कंप्लेंट आली म्हणे मग म्हटलं ठीक आहे सोसायटी आपण मुद्दा मांडू पण पहिले बघू ना तुला म्हणलं घरी राही म्हणून असे लोक काड्या करते इकडे म्हणून मी ट्राय करून बघितलं परीक्षा घेतली तुझी आली का तू खरंच तशी आहे का तशी नाही मुलगी परीक्षा यायले का तू शिक्षक आहे का मास्तर तू मास्तर आहे का रे मास्तर आहे का तू नाही 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 आपल्या गल्लीत राहते ना अभय कानानं ऐकणं डोळ्यानं पाहणं प्रत्यक्ष अनुभव घेणं तू वेगळा कधी कधी कानानं पाहिलं डोळ्यानं पाहिलं ते बी खरं नसते ऐका ती मुलगी जर तशी असते ना तिने लगेच मला मग हो उठले असते ना काही गोष्टीला काही गोष्टीला काही गोष्टीला म्हणजे असं काही मी तिला उलट पुलट बोलला लाईन मारायच्या उद्देशाने बोलतो तू नाही 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 लाईन बिन इथं भेटला वर नको भेटू बरं चला तुला सोडणार ना बरं का माझी बहीण आहे ते आता माहिती झालं ना बहीण आहे म्हणून मला बरं सांगू नाही 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 राखी बांधून दाखवू नाही 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 कळलं कळलं या अशा लोक राहते बोललो होते मी आपल्या घरी चल म्हणून राहिले इकडे काय राहिले मला काय माहित अशा बिंडू आणि पहिले आई बाबाला बोलून इकडे इकडे राहिले का असेच करता लोक मग चल करत जाऊ दे फोनच करतो मी फोन करू घे बोलून घे सुशांत दिसते बाबा लोक